आपल्या सुद्धा कानावर येईल की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी पडलेच पाहिजे या दृष्टीने काम केलं. सामनाच्या मुखपत्रातून आज मोठे दावे करण्यात आलेले आहे. मोदी शहा आणि फडणवीसांकडून गडकरींना पराभव करण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्वतः फडणवीसांनी गडकरींच्या पराभवासाठी रसद पुरवली गेली असा दावा सामनाच्या अग्रलेखातून करून असं आहे. संपूर्ण नागपूरला माहीत आहे की गडकरीला पाडायचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणी प्रयत्न केला. असं आहे की गडकरीच्या विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकी मित्रपक्ष हे एकत्रपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं गडकरीच्या विरुद्धात निवडणूक लढवली. सगळं काँग्रेस युनायटेड होतं, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांनी एकत्र येऊन काम केलं की काँग्रेसचा उमेदवार नागपूर शहरामध्ये निवडून आला पाहिजे. पण हे जरी खरं असलं तरी अंतर्गत जो वाद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जो नागपूर शहरात, खास करून देवेंद्र फडणवीस यांचे जे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणाचं काम केलं हे सर्व नागपूर शहराला माहीत आहे, चर्चेचा विषय आहे. मात्र एकूणच पाहता विकास ठाकरे कुठेतरी यावर नाराज झाले. विकास ठाकरेने म्हटलंय की संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या घटक पक्ष नाही, त्यांनी ती रसद पोचवली त्याच्याबद्दल ते बोलले असतील. पण अंतर्गत जो वाद भारतीय जनता पार्टीत आहे, ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांचा गट वेगळा आहे, देवेंद्र फडणवीसचा वेगळा आहे, या निवडणुकीत ज्या पद्धतीनं त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडतील या पद्धतीनं त्यांनी जे काम केलं, मी जर अनेक कार्यकर्त्यांना भेटला इकडे तिकडे तुमच्या कानावर येईल तुम्हाला माहीत पडेल की कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडलेच पाहिजे या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे संपूर्ण नागपूर शहर माहिती आहे. आपलं निरीक्षण काय म्हणतं, चार जणांचा निकाल येणार आहे नागपूर लोकसभेच्या संदर्भामध्ये आपला? मी पहिले विदर्भाचं सांगितलं, नंतर महाराष्ट्राचं सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 4 जूनला जो निकाल येणार आहे त्यामध्ये चमत्कार घडणार. आपण काटोलला शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याला अटक झाली तेव्हा स्वतः भेटीसाठी घेतली. असं आहे, काटोलमध्ये इराणी परिवार आहेत, त्यांची फार तिथे नंबर 2 चे धंदे आहेत. एकत्र 5-6 सगळे एकत्र इराणी येतात आणि कुणावर हल्ला करतात, मारपीट करतात, एक प्रकारची दादागिरी त्यांची आहे. मधल्या काळामध्ये हा विषय गेल्या 25-30 वर्षापासूनचा आहे. मधल्या काळामध्ये त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणलं होतं, पण आता परत वर्षभरामध्ये परत त्यांचे नंबर 2 ची कामं चालू झाली आहेत काटोल शहरात. एका मुलीनी तिथे एका मुलीची आत्महत्या झाली की हत्या झाली याच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. पण लोकांचा तो समज आहे की नागपूर काटोलमध्ये जी मुलगी होती तिने तिचा खून झाला आणि तो खून इराणी समाजाच्या एका मुलाने केला असं संपूर्ण काटोल शहरामध्ये चर्चा आहे. त्याच्यामुळे राहुल देशमुख यांनी कॅन्डल मार्क कांडण्यासाठी तिथे अर्ज केला पण त्यांना परवानगी मिळाली नाही. मग त्यांनी पत्रक काढून ज्या पद्धतीचा त्या मुलीच्या बाबतीत जी घटना घडली, तिचा खून झाला की काही म्हणतात आत्महत्या झाली, त्याच्याबद्दल लवकरात लवकर पोलिसांनी चांगली कारवाई करून जो कोणी दोषी आहे त्याला अटक केली पाहिजे अशी भावना त्यांची होती. त्याच्यासाठी राहुल देशमुख यांनी एक पत्रक काढलं होतं. त्या पत्रकाचा जो मसुदा होता त्याच्या बाबतीत पोलिसांनी ऑब्जेक्शन घेऊन त्याला अटक केली. पण याच्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे, हे राहुल देशमुख यांची जी अटक आहे ती एक राजकीय द्वेषापोटी झालेली आहे. नुकत्याच जी लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महागाईचा प्रश्न होता, ज्या पद्धतीनं बेरोजगारीचा प्रश्न होता, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्र्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न होते त्या बाबतीत ज्या पद्धतीनं राहुल देशमुख आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीची या संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये हे मुद्दे समोर आणले जनतेसमोर, त्याचा राजकीय वचपा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ग्रामीणच्या पोलीस प्रशासनावर दबाव टाकून राहुल देशमुख यांना अटक केली. पण एक चांगलं आहे की जेव्हा कोर्टामध्ये केस गेली त्यावेळेस लगेच त्याला कोर्टाने सर्व दोन्ही वकिलांची बाजू ऐकून त्याला बेल दिली. तुपकरांनी गंभीर आरोप केले मुख्यमंत्र्यांवरती. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटप केले आणि त्याचबरोबर मंत्री उदय सामंत जे आहेत ते फक्त पैसे वाटप करण्यासाठी काम करत होते असं
ते मला माहीत नाही, पण मधल्या काळामध्ये जेव्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करत होते आणि हेलिकॉप्टरमध्ये दौरा करत असताना 8-8 बॅग 9-9 बॅग घेऊन ते दौरा करत होते, त्यामुळे सगळ्यांना संशय आलं की 8-8 बॅगमध्ये 9-9 बॅगमध्ये मुख्यमंत्री काय घेऊन जातात. त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली, आपले व टीव्हीच्या माध्यमातून ते दाखवण्यात आलं. त्याच्यामुळे ही संशय त्यांनी होता की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी महाराष्ट्रामध्ये फिरून पैशाचं वाटप करताय, अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. त्याच्याबद्दल बहुतेक तुपकरांनी बोलले असतील. साहेब, ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यामागे काय कारण असावं? कारण ज्या पद्धतीनं त्यांनी म्हटलंय, तर एक संशय असाही येतो की फडणवीसांनी त्यांच्या विरोधकांना रसद पुरवली गडकरींच्या, असं त्याच्यात उल्लेख. असं आहे की रसदच्या बाबतीत मला एवढी कल्पना नाही, पण नागपूर शहरामध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन आप असे जे मित्रपक्ष आहेत सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे विकास ठाकरे होते त्या उमेदवाराचा प्रचार केला. एकोप्यानं सर्व महाविकास आघाडी लढली आणि चांगल्या पद्धतीनं लढली. पण हे असताना नागपूरमध्ये जी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे दोन गट आहे, एक गट आहे नितीन गडकरीचा, दुसरा गट आहे देवेंद्र फडणवीस यांचा. देवेंद्र फडणवीस यांच्या गटाच्या माध्यमातून नितीन गडकरी कसे पडतील या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून नागपूरमध्ये त्या पद्धतीचा त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम झालं, ही चर्चा नागपूर शहरामध्ये आहे. आपण जर माहिती घेतली तर आपल्यासुद्धा कानावर येईल की कशा पद्धतीनं देवेंद्र माहिती घेतली तर आपल्यासुद्धा कानावर येईल की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी पडलेच पाहिजे या दृष्टीने काम केलं. पण सर, गडकरींच्या विरोधकांना रसद पुरवली फडणवीसांनी, असं जेव्हा राऊत म्हणतात तेव्हा त्यांना काय अपेक्षित आहे? नाही, रसदच्या बाबतीत मला तेवढी कल्पना नाही, पण देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते खुल्यामपणे नितीन गडकरी यांच्या विरुद्ध प्रचार करत होते, ही वस्तुस्थिती आहे. विकास ठाकरे याच्यावरती नाराज झालेले आहेत, त्यांनी असं म्हटलंय की अशा संजय राऊतांच्या सोबत त्यांच्या पक्षासोबत कसं राहायचं, ते पत्र लिहिणार आहेत रमेश चेन्नीथालांना. काय त्यांनी ती रसद पोचवली असा जो उल्लेख केला संजय राऊत, त्याच्याबद्दल बहुतेक त्यांनी कसं वक्तव्य केलं असेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.